नमस्कार, आप देख रहे हैं डेली न्यूज 9। मैं आपके साथ आचल। आइए चलते हैं आज की खबरों की ओर। कोरोना से संक्रमण की दूसरी लाट ही साधारणतः अपना पहाय मिलता है, परंतु अशा लाटेमध्ये प्रशासकीय नियंत्रण, प्रशासकीय अव्यवस्था या ठिकाणी असल्यामुळे आता रुग्णही मल्टिपल होत चालले आणि याची काळजी ही साधारणतः 2 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी प्रशासनाने घ्यायला पाहिजे, पण प्रशासन आणि शासनाचं लक्षच या विषयाकडे राहिलं नाही। कोविड हा विषय त्यांनी सेकंड प्रायोरिटी करून टाकला, आता तो प्रायोरिटी बनला। कोविड जात नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटनी जसं मागच्या मार्च मध्ये लक्ष दिलं होतं कंटिन्यू तेच लक्ष राहिलं असतं, तर मला वाटतं मग दुसऱ्या लाटेला आपल्याला बाकी राज्याप्रमाणे समोर जाता आलं असतं। एक तर नागपूरमध्ये 3 मंत्री आहेत, तिन्ही मंत्र्यांचं आपापसामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये। तिघही मंत्र्यांनी बसून नागपूरचं नियोजन केलं पाहिजे, नागपूर जिल्ह्याचं नियोजन केलं पाहिजे, जरी खाते वेगळे असले तरी, कारण ज्या जिल्ह्यातनं आपण जातो त्या जिल्ह्याची स्थिती काय आहे यावर एकत्रित कोणी बसत नाहीये। कोरोनासारख्या संक्रमणामध्ये सर्व लोकप्रतिनिधी यांना एक करणे, सर्व पक्षीयांना, राजकीय पक्षीयांना एक करणे, कधी कोणी राजकीय पक्षाची बैठक घेत नाही, कधी सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, कधी आमदार यांची बैठक होत नाही आहे, आणि ही सर्व जबाबदारी मंत्र्याची आहे। आणि त्यामुळं गव्हर्नमेंटची जबाबदारी जर असेल तर मग गव्हर्नमेंटनी सर्वांना विश्वास घेऊन जर प्लॅनिंग केलं तर मला वाटतं त्याचं आपल्याला भरपूर गोष्टी बाहेर करता आल्या असत्या, भरपूर गोष्टीमध्ये सुधारणा करता आल्या असत्या। मार्केटमध्ये जाणारे त्या ठिकाणी काही लोक आहेत किंवा नगरपालिका नगरपंचायत एरियात राहणारे जे लोक आहेत, 5,000 लोकसंख्येच्या गावात राहणारे लोक आहेत, या ठिकाणी आपल्याला थोडं संक्रमण दिसत आहे। पण या ठिकाणी मी आधीच सांगितलं की मल्टिपल होत चाललाय, एका घरात जर एकाला झालं तर सर्वच घर त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होत आहे। आणि त्यामुळं माझी आजही माननीय पालकमंत्र्यांना विनंती आहे, एकटे एकटे निर्णय न घेता सर्व नागपुरातले लोकप्रतिनिधी बसून शेवटी लॉकडाऊन करायचं असेल ते कशा प्रकारचं असलं पाहिजे, लॉकडाऊन मध्ये आज ऑटोवाले, फेरीवाले, या हातात आणून ह्या हातात खाणारे यांचं काय होईल, 12 बलुतेदारांचं काय होईल, या सर्व गोष्टीचा निर्णय घेऊन जोपर्यंत अभ्यासपूर्वक आपण बसत नाही, एक एक विषयाला घेऊन बसत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे कंट्रोलमध्ये येणार नाही। व्हॅक्सिनेशनचंही त्या ठिकाणी लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे, प्रत्येक ग्रामपंचायतच्या स्तरावर व्हॅक्सिनेशन सुरू झालं नाहीये, झालं तर त्यांना 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर दूर जावं लागतात, जसं आता कुराडी महादुला आहे, इथलं व्हॅक्सिनेशन गुमथीमध्ये सुरू आहे, एक छोट्या गावात, आता इथले 40,000 लोक त्या गावात कसे जातील, येरखडा अर्नाळाचं व्हॅक्सिनेशन कुठतरी कामठीमध्ये आहे, मग 5,000 लोकसंख्येच्या गावामध्ये व्हॅक्सिनेशनचे कॅम्प लावणे, त्या ठिकाणी त्या व्यवस्था उभ्या करणे, त्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स कोल्ड स्टोरेजमध्ये उपलब्ध करून त्या त्या गावामध्ये अॅम्ब्युलन्स उपलब्ध करणे किंवा अन्न नेण्याकरता व्यवस्था करणे लोकांची आहे। जर गुमथीला जायचा तर कुराडीत तेवढे लोकच जातील 60 वर्ष वयाच्या वरचे। त्यामुळं ह्या ज्या लहान लहान बाबी आहेत या लहान लहान बाबीवर सरकारने लक्ष टाकलं पाहिजे आणि याकरता मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध केला पाहिजे, डीपीसीचा पैसा असेल, मायनिंग फाउंडेशन असेल, आज मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून 10-20 कोटी खर्च करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांना ट्रान्सफर करण्याकरता, व्हॅक्सिनेशन देण्याकरता कॅम्प उघडले पाहिजे। पण यावर मात्र प्रशासनाचं काही लक्ष नाही, लॉकडाऊन करायचं, लोकांना मारायचं, या हातावर आणून त्या हातावर आणणाऱ्या माणसाकडे त्यांना आत्महत्येकडे न्यायचं, या सर्व विषयावर जोर चालू आहे। आणि म्हणून माझी या ठिकाणी अजूनही विनंती आहे, अजूनही काही बिघडलं नाही, नागपूर कंट्रोलमध्ये येऊ शकतं, फक्त प्रशासकीय आणि जनप्रतिनिधी यांनी एकत्र बसलं पाहिजे। मी आधीच सांगितलं की लॉकडाऊन करताना त्या त्या एरियाची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन केलं पाहिजे, नगरपालिकेत काय परिस्थिती आहे, नगरपंचायतची काय स्थिती आहे, मोठ्या ग्रामपंचायतची काय परिस्थिती आहे,
महानगराची काय परिस्थिती आहे, तिथे वॉर्ड वाईज काय परिस्थिती आहे, काही कोणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र बसायला तयार नाही। कलेक्टर आपल्या मतात निर्णय घेतात, तिकडे नागपूर शहराचे आयुक्त वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतात, दोघांच्या निर्णयामध्ये साम्य नाही आहे। आणि मग याचा कंट्रोलिंग कोण आहे, तर तीन मंत्री आहे। तीन मंत्री जर बसत नाही तर ही परिस्थिती जिल्ह्याची होणार आहे। राहिला वीज बिलाचा प्रश्न, मी वारंवार माननीय ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना म्हटलेला आहे, हे दिवस वीज कापाचे नाही, हे दिवस कोरोनाच्या संक्रमणामध्ये लोकांना जगवण्याचे आहे, हे दिवस शेतकऱ्यांचे वीज कापाचे नाही, कारण शेतामध्ये आज गहू शेवटच्या पाण्यावर आहे, चणा आहे, आणि त्यामुळे या अशा काळात तुम्ही वीज कापली ना तर शेतकऱ्याच्या घरी काहीच येणार नाही। एकतर मागचं सोयाबीन गेलं, धान गेलं, कापूस गेलं, सारंच गेलं, आणि आता तर एन पीक काढण्यावर आहे, शेवटचा पाऊस पाणी दिला नाही तर प्रॉब्लेम येणार आहे। वीज कापण्याचा किंवा विजेवर काही विषय घेण्याचा असेल तसे दिवस वेगळे असतात, हा दिवस नाही आहे। आणि त्यामुळं ही जी मोगलशाही सुरू आहे, इंग्रजशाही सुरू आहे, या मोगलशाही इंग्रजशाहीच्या विरुद्ध आता जनता पेटलेली आहे। तुम्ही नागपूर शहरातल्या गरीब हाटे लेवाल्या पाटे लेवाल्या विचारा त्या ठिकाणी काय सुरू आहे, प्रचंड लोक विरोधात गेले आहे। सरकारने अजूनही वीज कनेक्शन कापण्याची मोहीम थांबवावी, शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, शेतकऱ्याला आत्महत्येकडे आणू नये, घरगुती वीज ग्राहक जे 100 युनिट आणि 300 युनिटवाले ग्राहक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांना प्रोटेक्शन द्यावं आणि लॉकडाऊन पुन्हा एकदा रिव्ह्यू करावा। लॉकडाऊनचा खरं काय काय ग्रामीणमध्ये आहे, काय शहरामध्ये आहे, कोण फिरलं ग्रामीणमध्ये, कोण मंत्री फिरत आहे कोरोनाचं संक्रमण घेऊन की बाबा ह्या संक्रमणामध्ये हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, नगरपालिका बैठक घेतल्या का, ग्रामपंचायतमध्ये कोणी फिरलं का, कोणत्या ग्रामपंचायतला कुठला मंत्री जाऊन आला, कुठल्या नगरपालिकेला जाऊन आला, कोणी येत नाही। मुंबई आणि नागपूरला लँड झाले लॉकडाऊन, गृहमंत्र्याला माहित नाही नागपुरात लॉकडाऊन आहे, गृहमंत्री म्हणतात की मला माहित नाही, त्यांचं पोलीस खातं एवढं मोठं त्या कामात लागलाय लॉकडाऊनचे, आणि गृहमंत्री सांगतात मला माहित नाही, त्यामुळे भगवानच वाजपेयी यांना। आगे के अपडेट्स के लिए देखते रहिए डेली न्यूज 9, लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाइए और देखते रहिए डेली न्यूज 9। नमस्कार।